रत्नागिरी तालुक्याचे विद्यमान आमदार, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री सामंतसाहेबांनी अनेक वेळा आमच्याशी चर्चा केली आहे. कोवळ सरका मोठा बदलभाव या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी शहरामध्ये होतोय. कुठल्या परिस्थितीमध्ये नगरमशीच्या माध्यमातून आपल्याला कोविड सेंटर उभं करायला केलं पाहिजे याप्रमाणे सन्माननीय साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज आपण या नगर परिषदेच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करतोय. ते कोविड सेंटर हे 25 खाटचं असेल. त्यासाठी आपल्याकडे 5 डॉक्टर, 9 नर्सेस, इतर स्टाफ उपलब्ध केलेला आहे आणि आजपासून त्याची कारवाई सुरू. जो पेशंट येईल तो शहरातला असेल, तालुक्यातला असेल की जिल्ह्यातला असेल, त्या ठिकाणच्या सगळ्या पेशंटसाठी आपण त्या ठिकाणी उपचार करतो. कारण आपण नवीनच आहे, आपण ते प्रथमच सुरू करतोय. जसं जसं आपल्याला त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे डॉक्टर उपलब्ध होतील, त्या त्याप्रमाणे आपण व्हेंटिलेटर असेल, ऑक्सिजन असेल की इतर सेवा ज्या पेशंटला द्यायच्या आहेत ते आपण प्रयत्न करणार. त्या गोळ्या ज्या औषधांची द्यायला पाहिजेत ते सगळे उपचार आम्ही त्या पेशंटवर करणार. प्रत्येक पेशंटचा व 50 वर्षाच्या पुढची व्यक्ती असेल, 40 वर्षाच्या त्याचा सिटी करणार. तिथे प्राईममध्ये आपण जसं पत्र दिलंय, मतीन परकर साहेबांना पत्र दिलंय, आम्हाला योग्य याच्यामध्ये या सर्वसामान्य नागरिकांसाठी सिटीची व्यवस्था उपलब्ध करून त्याप्रमाणे घेणे आम्हाला सांगितलंय. नो लॉस नो प्रॉफिटमध्ये आम्ही या पेशंटची सिटी काढून तुम्हाला एक्स्ट्रा काढून देऊ. तर रत्नागिरी नगर परिषदच्या माध्यमातून आज कोविड सेंटर सुरू करत आहे. त्याच्यामध्ये आज आपल्याकडे 25 बेडची सुविधा आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 5 डॉक्टर आहेत, 9 नर्स आहेत, त्याच्यात 6 वॉर्डबॉय आहेत, 2 आया आहेत, सिक्युरिटी गार्ड आहे, बाकी ऑक्सिजनची सुविधा पण केलेली आहे. आपण त्या पद्धतीने आपण ही सुरुवात करत आहोत.